घराची आम्हाला जाऊ द्या ना, परत अशी चूक करणार नाही आम्ही. जाऊ देणार ना मी तुम्हाला, म्हणूनच तुम्हाला पोचवायला मी स्वतः येतो. नाही नाही, परत खरंच आम्ही अशी चूक करणार नाही, प्लीज. त्याच कसं आहे ना, तुमचा न्याय झालाय, पण आज तुमचा निवाडा करतो. खरच आम्ही असं काही करणार नाही, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली, माफ करा. काय म्हण नयनचे पप्पा, तुम्हाला नयनचे मम्मीची आठवण येते काय? तुम्हाला कशी म्हणते, बाय 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 नयनचे पप्पा, ओ नयनचे पप्पा. हा दुसऱ्याला छान आता इंद्रा काय करतो ते बघा. विकास काका, रिक्षा घ्या बाजूला. इथं काढलंय आम्हाला. चला नयनची पप्पा उतरायचे ना आपण. आता आपली बरात आहे की नाही आता? चला चला या या चला या या. हो इथे कुठे आणलं आम्हाला? एकमेव ठिकाण जिथे निवाडा होतो. धर्मवीर आनंद दिघे चौक. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेले, कुठल्याही बँकेत अकाउंट नसलेले, दोन्ही खिसे रिकामे असलेले हे एकमेव लोकनेते, ज्यांची खरी श्रीमंती होती ती सामान्य लोकांचा पाठिंबा. स्वतःचा स्वार्थ, स्वतःचं सुख, घर सगळं काही पणाला लावून फक्त आयुष्यभर फक्त सामान्यांसाठी झटलेला ते एकमेव लोकनेते म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब. आणि याच दिघे साहेबांसमोर होणार तुमचा निवाडा. नयन कानविंदे, तुझी सगळी हिस्ट्री काढली आहे मी. नयन कानविंदे ते बघ समोर. तुझ्या पहिल्या बायकोला तू छळलंस, तिचे दागिने बळकावलेस, तिला मारून टाकलंस, खोटं बोलून दुसरं लग्न केलंस, शलाकाजींची फसवणूक केलीस, बरोबर? सत्तू, हा त्यांनी बळकावलेले ते दागिने कुठे? हे बघ, लपवून ठेवले होते, त्याच्या घरी जाऊन शोधून आणले. आमच्या मुलीला तर यांनी मारून टाकलं, आता या दागिन्यांचं काय मोल? माझी मुलगी या राक्षसांच्या तावडीत नाही सुटू शकत. एका गोष्टीचं समाधान
आज तुझ्यामुळे या मुलीचा जीव वाचला. जोवर तुझ्यासारखी माणसं आहेत ना जगात, तोवर कुठल्याही स्त्रीवर अत्याचार करण्याची कोणाचीच हिंमत होणार नाही याची खात्री पटली आज. देव तुझं भलं करू. हो आम्हाला जाऊ दे ना, परत अशी चूक आमच्याकडून होणार नाही. असं कस, तुम्ही तर फार मोठं काम केलं, तुमचा तर सत्कार झाला पाहिजे. हो इंदिरा, यांचा चांगला सत्कार व्हायला हवा. नयन कानविंदे, थांबवले असतेस धंदे तर झाले नसते वांदे. हा इंदिरा असताना त्याच्या आया बहिणींची अब्रू, त्यांचा आत्मसन्मान इतका पण स्वस्त झालेला नाहीये. तुझ्यासारखे थर्ड क्लास आणि फालतू लोक त्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढू शकते. आज धर्मवीर आनंद दिघे साहेब असते तर त्यांनी तुझं काय केलं असतं ठाऊक आहे? ताई, सत्कारला करा सुरुवात. बायकोला मारतोस, बायकोला छळतोस. तुम्ही येत असले जी पप्पा, किती छान मेकअप झालाय तुम्हाला. नयन
कानवीन दे, वरात काढायची फार हौस आहे ना तुला? चल आज मी तुझी इच्छा पूर्ण करतो. चल. घरगुती हिंसाचार थांबायलाच हवा. घरगुती हिंसाचार थांबायलाच हवा. कानविंदे, ही मजा आजवर खूप मजा केलीस, आता सजा भोगायला तयार. बाय 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 बाय. आता की नाही मजा येणार की नाही? नयनची आई नयनचे पप्पा पप्पांचा नयन. सलाखाजी तुम्ही रडताय क्या अशा लोकांसाठी? सलाखाजी मागेच मी तुमच्या घरी येणार होतो हे सगळं सॉल्व्ह करायला, पण तुम्ही मला रोखलं का? तर तुमचं ह्या नयन कानविंदेवर मनापासून प्रेम आहे. तुमच्या त्या प्रेमाखातीर मी थांबलो सलाखाजी, घरी आलो नाही. पण जर मी तेव्हाच आलो असतो ना, तर आज ही अशी अवस्था झाली नसती तुमची. सलाखाजी का सहन केलं हे सगळं? मला भाऊ मानता ना तुम्ही? एकदा हक्काने या भावाला हे सगळं घडतं हे सांगितलं असत. माझ्या बहिणीशी पंगा म्हणजे इंद्राशी पंगा, पण त्यांच्या घरात घुसून दंगा व्हायलाच हवा ना. सलाखाजी तुमच्यासोबत जे काही घडलं ते मी नाही थांबवू शकलो, पण यापुढे जेव्हा जेव्हा माझ्या बहिणींच्या बाबतीत हे असं काही घडेल तेव्हा तेव्हा हा इंद्रा भाऊ म्हणून कायम हजर असेल. सोनिया स्वस्त चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल, तेजे देह भावासी नूरे ठाव, अवघा चतुर्भुज देव, त्याचे चरणी ठेवनिया भाव, वर प्रसाद मागावा. श्री व्यंकटेश स्तोत्रम संपूर्णम. मालती, आलात का? ये 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 दीदी फसात मी. दीपू पाणी घेऊन ये जरा. हां ये बस. काय हो, काय झालं? पोलिसात तक्रार केली, तिघांनाही अटक झाली. बर झालं.
दीदी हे बघ आता अजिबात टेंशन घ्यायचं नाही. आता तू आपल्या घरी आलीस ना, त्यापुढे सगळं छानच होणार आहे. आणि आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर, हो ना बाबा? काय काळजी करू नकोस तू दीदी, आम्ही आहोत सगळे. दीदी काय करी तुझी अवस्था? हिम्मत कशी केली त्यांनी? ताई आपण पोलीस कंप्लेंट केली आहे, त्यांना अटक झाली. बरं झालं, जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे त्यांना. दुखतंय का कधी ती? ताई मला वाटत हा विषय नको आता. बाबा मला दीदीची अवस्था नाही बघवत आहे. दीदी तुला आठवत आहे लहानपणी जेव्हा आपल्या तीन पैकी कोणाचंही भांडण व्हायचं, आपण एक टीम बनून भांडायचो. दीदी तर कधीच काही बोलायची नाही, दीपू नेहमी बोलण्यासाठी पुढे असायची आणि मी हात चालवण्यासाठी. दीदी तू या वेळेला पण ना फक्त एकदा आम्हाला सांगितलं असत ना, मी आणि दीपूने त्या कन्विंदांना ना चांगला धडा शिकवला असता, सरळ केलं असतं, त्यांना जन्माची अद्दल घडवली असती, हो ना ग दीपू? दीदी बसला आता, आता अजिबात नाही रडायचं. रामखोर तो नयन कानबिंदे. सानू मी त्याला तेव्हाच ओळखलं होतं, आपल्या लग्नाच्या खरेदीला भेटला होता ना. एक नंबरचा झोलर रे झोलर. तुम्ही माझ्याशी कसे वागता, मला कसे बोलता, पण एक गोष्ट सांगतो सासरे बुवा, मी कसाही असलो ना तरी त्या नयन सारखा झोलर नाही हो. मला वाटतं या विषयावर चर्चा आता पुरी झाली. का चर्चा नको बाबा? का नशीब माझं, मी कुणाशी लग्न करायचं हा निर्णय मी माझा माझा घेतला होता. तुम्ही सांगितलेल्या मुलाशी जर लग्न केलं असतं ना, तर आज माझी पण ही अशी अवस्था असती.